आवाज तो करे। आवाज येतोय माझा? हां, माझी स्क्रीन दिसते स्वच्छ तुम्हाला आता? व्यवस्थित स्क्रीन दिसते का? मोठी दिसते का? ओके। आवाज पण छान येतोय। काही प्रॉब्लेम नाही आहे। ओके, सुरू करायचं मग शिकायला आता। सगळ्यांनी यस सर टाका बरं। यस सर। ओके, किती 8च जण झालेत का जॉईन? बाकीचे काय झाले?
चला सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित, शिकायला सुरुवात करायचं. बघा आपण जो आज भाग पाहणार आहोत तो पार्ट्स ऑफ स्पीच. ओके पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय, तर शब्दांच्या जाती. मग शब्दांच्या जाती एकूण किती आहेत, तर शब्दांच्या जाती एकूण आहेत 8. मग त्या कोणत्या कोणत्या आहेत, पहिली आहे एक नाव. बघा नाव, त्यानंतर दुसरी आहे प्रोनाउन, सर्वनाम. त्याच्यातली आपल्याला पहिल्यांदा पाहिजे नाव, हे आपण पाहूया. सृष्टीतील कोणत्याही मूर्त किंवा अमूर्त घटकाला ओळखण्यासाठी वापरलेला शब्द हा नामच असतो. नामाचे प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव नाउन, मटेरियल नाउन व ॲबस्ट्रॅक्ट नाउन असे 5 प्रकार पडतात. आता ते प्रकार कशा पद्धतीने पडतात त्यांचा आपण थोडासा अभ्यास करणार आहोत. ओके आता बघा, पहिला आहे नाउन, त्याचा पहिला प्रकार आहे प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन, त्यानंतर आहे कॉमन, कलेक्टिव, मटेरियल आणि ॲबस्ट्रॅक्ट. प्रॉपर नाउन म्हणजे काय, विशेष नाम. विशेष नाम म्हणजेच काय, जर एखाद्या विशिष्ट घटकापुरते मर्यादित असणाऱ्या नामाला विशेष नाम म्हणतात. विशिष्ट घटक म्हणजे काय, विशिष्ट घटक म्हणजे जसं की आपण प्रत्येक व्यक्तीला या पृथ्वीतलावर मूर्त किंवा अमूर्त जेवढ्या गोष्टी आहेत जे आपल्या डोळ्यानं दिसतं त्या सगळ्या वस्तूंना एक नाव असतं. बघा तुमच्या आसपास तुम्ही आजूबाजूला पहा, तुम्हाला जी गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर दिसेल बरोबर, त्या प्रत्येक गोष्टीला एक नाव आहे. बरोबर ना, तुम्ही सांगा बरं, तुमचं स्वतःचं नाव सांगा बरं, मला चॅट बॉक्समध्ये टाका बरं तुमचं नाव. प्रत्येक विद्यार्थ्यांना आपलं नाव टाकायचं चॅट बॉक्समध्ये. बघा कृष्णा, त्यानंतर शिवम, आणखी नेह काय म्हणतंय, सर 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 एक नाव आहे. सर हे बघा, सर हे प्रॉपर नाउन नाही, सर हे कॉमन नाउन आहे. चला प्रभाकीचंने कविता फाळके नाही म्हणते काय, नाही स्वतःचं नाव टाकायचं आहे प्रत्येकाने. हे तुमचं स्वतःचं नाव म्हणजेच काय आहे, प्रॉपर नाव. तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू दिसतात तुम्हाला आजूबाजूला पाहता तुम्ही, त्या प्रत्येकाला एक नाव असतं, त्याला आपण प्रॉपर नाव म्हणायचं. जसं आपल्या देशाचं नाव इंडिया, बघा इथं, त्यानंतर एका शहराचं नाव सांगितलं औरंगाबाद, त्यानंतर गंगा नदी आहे आपली दंडगंगा, हे झाले आपले प्रॉपर नाव.
त्यानंतर प्रॉपर नाउन विशिष्ट घटकापुरते मर्यादित असणाऱ्या नामाला विशेष नाम म्हणतात. जसं एग्जांपल मंदार, सतीश, कविता, पुणे, मुंबई. आता प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन. आता कॉमन नाउन म्हणजे काय? समान गुणधर्म दाखवणाऱ्या घटकातील प्रत्येक सदस्याला जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. आता मला सांगा या प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन म्हणजे काय फरक आहे बरं? तर प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन म्हणजे एवढाच फरक आहे जे समान गुणधर्म जसं शिक्षक, विद्यार्थी, मुलं, गाय, त्यानंतर दुकानं, पर्वत, एकच मिनिट बघा. प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन मध्ये एवढाच फरक आहे. प्रॉपर म्हणजे विशेष नाम, एखाद्या वस्तूला दिलेलं नाव, आणि कॉमन नाउन म्हणजे एका समान गुणधर्म असला जो घटक असतो त्याची एक संख्या असते त्या संपूर्ण संख्येला किंवा त्या संपूर्ण ग्रुपला दिलेलं नाव म्हणजे कॉमन नाव. जसं टीम, बुक, मॅन, डॉग, सिटी, गर्ल, बेबी, स्टार, ट्री, बर्ड, असे अनेक. जसं सिटी, सिटी हे कॉमन नाव नाही पण पिरंगुट सिटी, मुंबई सिटी असं जर म्हटलं तर ते झालं प्रॉपर नाव. ओके, त्यानंतर पुढं आहे आपल्याला कलेक्टिव नाव, समूहवाचक नाव. एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाचा एकत्रित उल्लेख ज्या शब्दाने केला जातो त्याला आपण समुदायवाचक किंवा समूहवाचक नाम असे म्हणतो. जसं बघा आता आर्मी, आर्मीमध्ये काय असतं? समूह असतो, असतो की नाही? त्यानंतर समूह म्हणजे काय? अनेक सैनिकांचा एक समूह असतो त्याला आपण आर्मी म्हणतो. त्यानंतर ग्रोस, ग्रोस म्हणजे काय? अनेक वस्तू, जसं ग्रेप्सचा ग्रोस असतो, असतो अनेक ग्रेप्स एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. ज्युरी, बंच, बंडल, क्राऊड, मॉब, टीम, फ्लॉक, हर्ड, फॅमिली, नेशन, अशा वेगवेगळे आपण ETC आपण सांगू शकतो. आता या कलेक्टिव नाउनचे आपण काही प्रकार बघूया. बघा An army. Some important collective nouns. An army. An assembly. A ball. A band of. A bunch. A board. असे हे सगळे काय आहेत? हे collective nounचे प्रकार आहेत. त्यानंतर मटेरियल नाउन हे बघा. मटेरियल नाउन लिटर, मीटर किंवा किलोग्रॅममध्ये मोजल्या जाणाऱ्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नाव म्हणतात. म्हणजे आपण आपल्या घरामध्ये पाणी, त्यानंतर दूध, तेल ह्याच्या वस्तू आपण किंवा कोणत्याही लिटर, मीटर, किलोग्रॅममध्ये ज्या वस्तू मोजतो यांना आपण मटेरियल म्हणतो. बरोबर, यांना काय म्हणायचं? मटेरियल. खाली एक्झाम्पल दिलीत बघा, वूड, टी, गॅस, सॉईल, स्टील, साल्ट, मिल्क, ETC.
केस गवत धान्य सोने पाणी हवा ही पदार्थवाचक नामे आहेत. पदार्थवाचक नामे नेहमी एकवचनी रूपातच वापरली जातात. पदार्थवाचक नामापूर्वी ए किंवा एन ही उपपदे वापरली जात नाहीत. परंतु काही प्रसंगी पदार्थवाचक नामांसाठी एकपेक्षा अधिक विशेषणे वापरली जातात तेव्हा असे पदार्थवाचक नाम अनेकवचनी रूपात लिहिले जाते. इन इट्स स्टील क्लेवर वॉटर्स रिफ्लेक्टेड द ब्लू स्काय. केस हा शब्द धागे या अर्थाने वापरल्यास किंवा केसांसाठी दोन विशेषणे वापरल्यास मात्र हेअर्स असा शब्द प्रयोग करतात. माय हेअर इज ब्लॅक. देअर आर फाईव्ह हेअर्स ऑन द टेबल. शी हॅज सम ब्लॅक अँड ग्रे हेअर्स. जर पदार्थवाचक नामाबरोबर एखाद्या साधनाचा उपयोग केल्यास अशा साधनासाठी ए अँ वापरली जाते. अ मिल्क बॅग, अ ग्लास ऑफ वॉटर, अ पेट्रोल टँक इटीसी यांना आपण पदार्थवाचक नामे असे म्हणतो. त्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट नाऊन भाववाचक नामे, जिला आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाही परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो अशा स्थितीच्या गुणांच्या भावनेच्या कल्पनेच्या किंवा क्रियेच्या तसेच विचारपद्धतीच्या नावास भाववाचक नामे असे आपण म्हणतो. आता त्याच्यामध्ये क्वालिटी बघा. गुणदर्शक, क्वालिटी म्हणजे गुणदर्शक, स्टेट म्हणजे स्थितीदर्शक आणि ॲक्शन म्हणजे कृतीदर्शक असे वेगवेगळे प्रकार आहेत. हॉनेस्टी, इजडॉम, पॉवर्टी, फ्रीडॉम, मुवमेंट, डेप्ट, है की नाही. हे झाली भाववाचक नाम. याच्यातून आपल्याला दिसत काही नाही परंतु जाणवत असते सगळं. अशा प्रकारे आपण नामांची पाच वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेली आहेत. ठीक आहे, आता त्याचा आपण एक्सरसाइज. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव नाउन आणि मटेरियल नाउन ह्याचा तुम्हाला मी फोटो पाठवतो, तो तुम्ही त्याचा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. ठीक आहे, चला आजचा तसेच थांबूयात.